नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? वंजारी सिस्टर्स अँड फॅमिली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आणि तुम्हा सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर मंडळी, आज आहे 26 जानेवारी आणि आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दोन्ही दिवशी आपण ट्राय कलर सेलिब्रेट करतो. जो ज्या क्षेत्रामध्ये आहे तो त्या पद्धतीने केशरी, पांढरा आणि हिरवा रंग सेलिब्रेट करत असतो. आणि का नाही केलं पाहिजे, कारण हे तीन रंग आहेतच एवढे खास. कारण बघा ना, आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे केशरी रंग म्हणजे शक्ती, साहस, शौर्य आणि ताकद, धैर्य या सगळ्याचं प्रतीक आहे. आणि म्हणूनच तर प्रभू श्रीरामांचा ध्वज केशरी आहे, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आहे. सो हा रंग एकंदरीतच पराक्रमाचं प्रतीक आहे. त्यानंतर पांढरा रंग, की जो शांतता, स्वच्छता, एकात्मता आणि प्रामाणिकपणा, नीती, न्याय याचं प्रतीक आहे. त्यानंतर हिरवा रंग म्हणजेच हिरवळ, भरभराट, समृद्धी आणि प्रगती याचं लक्षण आहे. हा रंग आपल्या भारतातल्या शेतकरी राजाला डेडिकेट केला जातो, कारण तो आहे म्हणून तर अख्खं जग आहे, म्हणून तर आपण जगतोय. आणि अशोक चक्राबद्दल तर मी काय सांगू. अशोक चक्र म्हणजे कन्सिस्टन्सी, सातत्य, सतत प्रयत्नशील राहण्याचं प्रतीक म्हणजे अशोक चक्र. त्यातल्या 24 आऱ्या म्हणजे दिवसातले 24 तास तुम्ही कायमच दक्षता बाळगली पाहिजे, कायम सावध असलं पाहिजे, कायम प्रयत्नशील राहिलं पाहिजे. सो असा हा आपला तिरंगा आणि त्यातले हे तीन कलर, केशरी, पांढरा आणि हिरवा. सो या तीन रंगांना सेलिब्रेट करण्यासाठी आता आपलं तर रेसिपीचं चॅनल आहे, त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की मी ट्राय कलरमध्ये काही रेसिपी वगैरे दाखवणार आहे का, तर तसं नाही. आजचा व्हिडिओ पूर्णपणे वेगळा असणार आहे. आज आम्ही करणार आहोत 24 आवर्स ओनली ट्राय कलर इटिंग चॅलेंज, ज्यामध्ये आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे काही खाणार आहोत त्यामध्ये आपल्या या ध्वजामधले तीन रंग असलेच पाहिजेत. सो बघूयात आता सकाळपासून रात्री झोपेपर्यंत आपल्याला तीन कलर्समध्ये काय काय खायला मिळत आहे. म्हणजे नाश्ता जरी केला तरी त्यामध्ये तीन कलर असले पाहिजेत, जेवणामध्ये सुद्धा हे तीन कलर असले पाहिजेत. अशा पद्धतीने हे थोडंसं चॅलेंज असणार आहे. सो मला तर खूप मजा येणार आहे हे करायला. आणि ट्राय कलरच्या रेसिपीज वगैरे याच्या आधी मी ट्राय केलेल्या आहेत, पण आता सगळं रॉ असणार आहे. म्हणजे घरामध्ये जे अवेलेबल असेल त्यापासून आपण जे काही जेवण, नाश्ता आहे ते बनवणार आहोत. आणि मग बघूयात आपल्याला ते तीन कलर्स अवेलेबल इझिली होत आहेत का. ठीक आहे, सो अशा पद्धतीचा हा व्हिडिओ आहे. आणि अजून एक गोष्ट मंडळी, हे जे चॅलेंज आहे ते आम्ही 25 जानेवारी रोजी शूट केलेलं आहे. म्हणजे आदल्या दिवशी आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे सगळे आयटम्स खाल्लेले आहेत आणि ते सगळं शूट करून आम्ही आज म्हणजे 26 जानेवारी रोजी हा व्हिडिओ पोस्ट करतो आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही म्हणाल की दीदी 26 जानेवारी आहे आणि तू हे काय रात्रीचं वगैरे दाखवते, अजून तर रात्र झालेली नाही आहे. सो असं नाही आहे, ॲक्च्युली हे सगळं शूटिंग कालच्या दिवसाचं आहे आणि व्हिडिओ तुम्ही आज बघताय. सो चला मग, खूपच मस्त इंटरेस्टिंग असा हा व्हिडिओ आहे, सुरुवात करूयात. सो मंडळी, आता छान सकाळ झालेली आहे आणि आता नाश्ता करायचा आहे आपल्याला. सो नाश्त्यामध्ये बघूयात केशरी, पांढरा आणि हिरवा हे तिन्ही रंग असतील असं आपल्याला काय खायला मिळतंय, कारण बघूयात काय काय ऑप्शन्स असू शकतात. सो आई किचनमध्ये काहीतरी मस्त मेनू बनवते, सो तो पण मी तुम्हाला दाखवते. आणि चला मग आपण पण जाऊन बघूयात आणि आईला थोडीशी मदत सुद्धा करूयात. ठीक आहे, लेट्स गो. तर सकाळच्या नाश्त्यासाठी आपण बनवतोय पांढरं उपीट. चला तर मग बघूयात कसं बनवते आई. तर बघू शकताय मस्तपैकी आपलं गरमागरम पांढरं उपीट इथे तयार आहे आणि याच्यावरती हिरवा रंग म्हणून मस्तपैकी कोथिंबीर टाकलेली आहे, जी खूप छान दिसतेय. सो पांढरा आणि हिरवा रंग तर इथे आहे, मग केशरी कलरचं काय? सो त्यासाठी ये. सो मस्तपैकी गाजराचा हलवा इथे बनवलेला आहे आणि नाश्त्यामध्ये केशरी रंगाचं काय बरं असावं हे जास्त आठवावंच लागलं नाही आम्हाला, कारण हिवाळ्याचे दिवस आहेत आणि
गाजर वगैरे तर भरपूर प्रमाणात असतातच बाजारामध्ये, त्यामुळे आम्ही केशरी रंगामध्ये बनवलेला आहे हलवा, पांढऱ्या रंगामध्ये उपीट, आणि हिरव्या रंगासाठी आम्ही कोथिंबीर यूज केलेली आहे गार्निशिंग म्हणून. येस. थोडासा हलवा, एक नंबर. समस्त दूध तूप टाकून. बाय द वे, गाजराच्या हलव्याची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे, आणि आजच्या व्हिडिओमध्ये जेवढे काही आम्ही रेसिपीज करू, जर त्याची रेसिपी ऑलरेडी चॅनलवर अवेलेबल असेल तर सगळ्याच्या लिंक्स मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देईनच, तुम्ही बघू शकता. सो मंडळी, मला आत्ता अचानकच एक प्लॅन सुचला आहे, एक गेम सुचला आहे. श्रुतीला आणि आईला आपण इन्स्टंट एक चॅलेंज देऊयात आणि बघूयात त्यांना आठवत आहे का पटकन की ट्राय कलरमध्ये काय खाल्लं पाहिजे. ठीक आहे. सो हे अजिबातच मी ठरवलेलं नव्हतं आधी, पण मला वाटलं की आता हे करूयात एक फन म्हणून, एक मज्जा म्हणून. सो चला मग बघूयात. ओके, सो इथे बसा आता दोघी पण, आणि तुमच्यासाठी ना मी एक अचानक असं सरप्राईज चॅलेंज ठेवलेलं आहे. ते म्हणजे मला आत्ताच्या आत्ता तुम्ही इन्स्टंट सांगायचं की ट्राय कलरमध्ये किंवा कुठल्याही एका कलरमध्ये तुम्ही काय खाऊ शकता. कुठल्याही एका कलरमध्ये का? हां, कोणत्याही एका कलरमध्ये. म्हणजे आई कोणत्याही एका कलरमध्ये सांगेल पटकन काय खाऊ शकते आत्ता इन्स्टंट, आणि तू मात्र तीन सांगायचे कारण तू श्रुती आहेस ना. सो श्रुतीसाठी तीन कलर आणि आईसाठी मात्र थोडीशी सूट आहे, आईला एकच कलर मध्ये सांगायचं. दूध आणि भात खाऊ शकते. लगेच आठवलं हिला. पांढरा कलर, पांढरा कलर चॉईस केला. बरं, तू तिन्ही कलर मध्ये मला सांगायचं. दूध भात खाणारस का तू? हा, मग मी दही आणि साखर खाऊ शकते. पण तुला तीन कलर आहेत. शोध तू. ठीक आहे, मग तू दूध भात कधी खाणार, कारण आता आपला नाश्ता जस्ट झालेला आहे ना. मग दुपारी जेवणावेळी? हा, जेवायच्या वेळी खाऊ शकतेस. चालेल, भात ऑलरेडी तयार आहे. ठीक आहे, तर मी बघते आता घरामध्ये काय काय आहे. येस, आणि तुला आत्ता छत्ता खाऊन दाखवायचं. पण मला बघू दे तरी. कम ऑन, ये पटकन. डबा चालला सो, ह्यात काय मिळणार आहे पण तुला? मला शोधायला लागेल काय खायचंय. ओ, आ सापडलं मला. काय त्याच्यात ते पांढरं पण नाहीये, हिरवं पण नाहीये. नाही नाही, आहे ना. हे बघ, केसरी. हे काय? ही शेव आहे, शेव. हे बघ. बर, असं तू केशरी शोधून काढलंस त्यातनं. आता ग्रीन कलर. अगं दीदी, त्यातच काय शोधते आता? अगं खरं तर यामध्ये पण आहे ग्रीन कलरचे वाटाणे आहेत आणि शेव पण आहे. नाही 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 नाही, काहीतरी नाही. शोधते दुसरं घरात, तोपर्यंत मी हे ट्राय करते. शॉर्टकट मारू नको. कमॉन 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 कमॉन. आता काय? हे आहे भाजीचं. मला 100% माहित होतं तू हेच घेऊन येणार भाजीचं टोपलं, कारण ह्याच्यामध्ये ग्रीन कलर जास्त प्रमाणात असतो. हा, सो मी हे खाऊ का? नको, ते नको खाऊस. नको बाबा, बाकीचं पण दिसतंय इथं भरपूर काय काय. काकडी पण आहे, पण मी हे खाते सध्या. तोंडलं तोंडलं खा. आवडत का? थोडं थोडं. ओके, पण ग्रीनच आहे. तुझं चॅलेंज झालंय म्हणजे पूर्ण. ते पण खायचं लगेच. खाणार ना. आता पांढरा कलर, यामध्ये मी दोन पदार्थ खाते पांढऱ्या कलर मधून, दही आणि साखर. बर, सो मी चॅलेंज खूप छान प्रकारे जिंकलेली आहे. स्वतःची स्वतःच कौतुक करून घे. वा वा वा, द चॅलेंज इज कम्प्लीटेड. अभिनंदन. वाव, तर दुपारच्या जेवणामध्ये मस्तपैकी तयार झालेली आहे हिरव्या रंगामध्ये मेथीची भाजी. बघू शकताय छानपैकी लोखंडी तव्यामध्ये ही मेथीची भाजी आपण केलेली आहे. तर हिरवा रंग तर लंच साठी डन झालेला आहे. आता बघूयात अजून काय काय केलंय. तर बघा मंडळी, आता पांढऱ्या रंगामध्ये आपण करतोय तांदळाची भाकरी, कारण इथे दोन पर्याय होते. ज्वारीची भाकरी पण आपण करू शकलो असतो, पण ज्वारीपेक्षा तांदळाची भाकरी जास्त पांढरी दिसणार आहे, छान शुभ्र.
त्यामुळे इथे आई मस्तपैकी तांदळाची भाकरी करते, उकड काढून करतेस ना? हो, उकड काढून हे पीठ मळून घेतलंय आणि आता पोळपटावरती छान लाटतं पण येतं बघा. सो याचा फुल व्हिडिओ एखाद्या दिवशी मी नक्की शेअर करेन तुमच्यासाठी. तर दुपारचा मेनू मस्त पैकी तयार आहे. इथे छान पैकी मी ताट भरून घेतलंय बघू शकताय. तर इथे पांढऱ्या रंगामध्ये आज आहे आपल्याकडे तांदळाची भाकरी, त्यानंतर ही मेथीची भाजी. तर मंडळी ही लोखंडी तव्यामध्ये केली होती ना, त्यामुळे थोडीशी काळपट दिसतीये, पण इट्स ओके. ही हिरवीच मेथीची भाजी आहे असं आपण म्हणूयात आता. आणि इथे हिरव्या रंगाची मला थोडीशी कमी जाणवायलाच लागली होती, त्यामुळे मग आम्ही इथे मठ्ठा घेतलाच होता आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर ऍड केलेली आहे. सो येस, या कोथिंबीरीने आज भरपूर साथ दिलेली आपल्याला, त्यामुळे हिरवा रंग जिथे कमी वाटतो तिथे आम्ही कोथिंबीर ऍड करतोय. सो कोथिंबीर विथ मठ्ठा, मठ्ठा तर पांढराच आहे. आणि केशरी काय, तर ऑफकोर्स जिलेबी. जिलेबी तर असलीच पाहिजे 15 ऑगस्ट असो किंवा 26 जानेवारी, याच्याशिवाय आपला दिवस पूर्ण होत नाही. त्यामुळे जिलेबी घेतलेली आहे आज केशरी रंगामध्ये. सो हा आहे लंच मेनू. जिलेबी आम्ही विकत आणली. दुपारच्या वेळी जेवण झाल्यानंतर काहीतरी 1-2 तासांनी खावंसं वाटलं तर फ्रुट्स हा खूपच बेस्ट ऑप्शन असतो. आणि आज ऑरेंज कलर मध्ये काय खायचं, संत्री आहेत ना. सो चला, वाव. सो आता आम्ही संत्री खातो आणि मग बघूयात रात्रीच्या मेनू मध्ये काय बनवायचं. तर रात्रीचा मेनू आपला बघू शकता अशा पद्धतीचा, एकदम साधा सिंपल आहे. तर पुन्हा एकदा आपण तांदळाची भाकरी केलेली आहे पांढऱ्या रंगासाठी. आणि भाजीमध्ये ही आहे टोमॅटोची चटणी, म्हणजेच टोमॅटोची भाजी. तर केशरी रंगाचे, म्हणजे खूप जास्त न पिकलेले जे टोमॅटो असतात ना, ते साधारण केशरी कलरचे असतात बघा, तर त्याची ही भाजी बनवलेली आहे. आणि व्हिडिओमध्ये सुद्धा साधारण केशरी आणि हलकीशी ब्राऊन दिसत असेल. सो तोंडी लावण्यासाठी इथे शेंगदाण्याची चटणी आहे आणि ही तर कम्प्लीट केशरीच आहे. ओके, त्यानंतर मिरचीचा ठेचा किंवा खरडा बनवलेला आहे. सो हा हिरवा आहे आणि हिरव्या रंगामध्ये आपल्याकडे अजून एक आयटम आहे, तो म्हणजे काकडी. सो बघू शकताय बाहेरून हिरवी आणि आतमध्ये थोडीशी पोपटी अशा पद्धतीने याचा शेड आहे. आणि पांढऱ्या रंगामध्ये अगेन मुळा सुद्धा आहे. हा आहे आपला रात्रीचा मेनू, केशरी पांढरा आणि हिरवा या ट्राय कलर मध्ये. सो मंडळी, अशा पद्धतीने आपण आता रात्रीपर्यंत येऊन पोहोचलोय आणि आता झोपायची वेळ आहे, त्यामुळे ऑफकोर्स मी थोडंसं दूध घेतलेलं आहे कपामध्ये कोमट, आणि दूध पांढरं असतं अगेन व्हाईट कलर. तर आजचा हा व्हिडिओ शूट करताना ना मला असं जाणवलं की आपला जो तिरंगा आहे तो, त्यातले जे 3 कलर आहेत केशरी पांढरा हिरवा, हे 3ही कलर किती समृद्ध आहेत ना. म्हणजे मला जास्त विचार करावा लागतच नव्हता, अक्षरशः म्हणजे असं चुटकीसरशी लगेच केशरी म्हणजे काय खावं लगेच सुचत होतं पांढऱ्या कलरमध्ये हिरव्या कलरमध्ये. भरपूर ऑप्शन्स होते, त्यामुळे मला असं वाटतं की हे चॅलेंज आमच्यासाठी खूपच सोपं होतं, अगदी सोपं. त्यामुळे मी असं डेफिनेटली सांगू शकते की चॅलेंज म्हणून फक्त एका दिवसापुरतं ट्राय कलरमध्ये फूड खाण्यापेक्षा, जर आपण असं ठरवलं ना की लाईफ टाईम रोजच आपण ट्राय कलरच खाऊयात, तरीसुद्धा आपण हेल्दी राहू शकतो. कारण बघा ना, हिरव्या रंगामध्ये सगळ्या पालेभाज्या काकडी वगैरे हे सगळे पदार्थ असतात, त्यानंतर पांढऱ्या रंगामध्ये भात भाकरी हे सगळं असतंच असतं, त्यानंतर केशरी रंग. जर तुम्ही कमी मसालेदार पदार्थ बनवले, म्हणजे कुठल्याही भाज्या असू देत, ज्या लाल तिखटामध्ये आपण बनवतो, पातळ असो किंवा सुकी भाजी असो, तर ती ऑरेंजच शेडमध्ये दिसते ना, म्हणजे एकदम लाल भडक नाही दिसत, ती केशरी शेडमध्येच ती दिसते, हलकीशी ब्राऊन दिसते. सो अशा पद्धतीने हे चॅलेंज आमच्यासाठी खूपच मस्त होतं आणि आम्हाला तर खूप खूप मजा आली हे करताना. तुम्हाला हा व्हिडिओ बघून कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अजून कुठले पदार्थ तुम्हाला आठवत आहेत या 3 रंगामध्ये जे तुम्ही खाऊ शकता,
रोज, तर मला ते कमेंट करून नक्की सांगा. सो मंडळी, हा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा नवीन मस्त वेगळ्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, स्टे हॅपी, अँड हां, जय हिंद.